जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. सिंधुदुर्गातील पाणी टंचाईची कामं अत्यावश्यक बाब म्हणून तात्काळ सुरू केली जातील. कोरोनामुळे पाणी टंचाई प्रस्तावासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र व बक्षीस पत्राची अट शिथिल करण्याचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याशी केलेल्या चर्चेत मान्य केलंय. 14 एप्रिल नंतर जिल्ह्यांतर्गत लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सांगितलंय. माजी आमदार तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या समवेत जिल्हाधिकारी आणि सीओ आणि एकंदरीत आरोग्य यंत्रणेशी भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना संदर्भातली सद्यस्थिती जी काय आहे त्याचा आढावा घेतला. आपल्यासोबत आहेत प्रमोद जठार. जठार साहेब, काय सांगाल आपण जो काय आढावा घेतला त्याच्यामध्ये आपणास काय काय आढळून आले? नाही, काम खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि कोरोना सदृश परिस्थिती काही फार चिंताजनक सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही. एक काही लोक क्वारंटाईन आहेत परंतु पॉझिटिव्ह प्रमाण नसल्यामुळे आणि खूप चांगलं काम खरं म्हणजे चालू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने क्लोरोक्विनच्या ज्या गोळ्या आहेत ज्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध व्हायला लागतात त्याचा साठा आहे की नाही याची आम्ही चौकशी केली. तो थोडा कमी प्रमाणात आहे परंतु तो आणखीन केंद्र सरकारच्या माध्यमातून तो वाढवून देण्यासाठी आम्ही सांगणार आहोत. त्याचबरोबर जे जिल्ह्यामध्ये उपाशी कोणी राहणार नाही, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्याची काळजी घेतच आहेत, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा कोणी परप्रांतीय कामगार असेल किंवा आणखीन मजूर असेल तर तो कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतलेलीच आहे आणि ती चांगल्या प्रकारे आणखीन सक्षम व्हावी यासंबंधी चर्चा झाली. पाणी टंचाईचा प्रामुख्याने विषय होता तो याच्यातनं वगळावा, अत्यावश्यक सेवा म्हणून ती करावी त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलं आणि त्याच्यासाठी लागणारी जी काही बक्षीसपत्र कागदपत्र जे आहेत संमतीपत्रक तीसुद्धा सरपंचांच्या सहीने चालतील. परंतु पाणी टंचाईवरती ही अत्यावश्यक सेवेमध्ये घेऊन त्याची कामं सुरू करावीत त्याला त्यांनी मान्यता पण दिली. त्यामुळे अशा अनेक गोष्टीवरती त्या ठिकाणी चर्चा. त्यासोबतच आंबा हा महत्त्वाचा विषय आहे सध्या बघितलं तर वाहतुकीसाठी सध्या परवानगी आहे परंतु त्याचवेळी आपण जर बघितलं विक्री कशी व्हावी हा एक महत्त्वाचा विषय आहे कारण उचल होत नाही आहे, ग्राहक मिळत नाही आहेत, याबाबत भाजप काय करते? भारतीय जनता पक्षाने काही दिवसापूर्वीच एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केला होता आणि एक होम डिलिव्हरीचं मँगोचं ॲप तयार केलं होतं. त्या ॲपच्या माध्यमातून मुंबई, ठाणा, पुणे जवळजवळ 1000 पेक्षा जास्त पेट्या त्या ठिकाणी डझनाच्या पेट्या आम्ही त्यांच्याकडे विक्री झाली. पैसे पण शेतकऱ्यांना त्या बागवाल्यांना परत मिळाले आणि अशा प्रकारची यंत्रणा आहे. कालच ठाण्यामध्ये जवळजवळ 2 टेम्पो भरून आंबे गेले आणि 1 तासामध्ये सगळ्या आंब्याची विक्री झाली. माझा आंबा व्यापाऱ्यांना जे आंबाचे बागायतदार आहेत ज्यांच्या बागा आहेत त्यांना जाहीर आव्हान तुमच्या माध्यमातून आहे की तुम्ही देवगडमध्ये माननीय अजितदादा गोखटे असतील, जयदेव कदम असतील यांच्या संपर्कात राहा आणि या ॲपच्या माध्यमातून परवाने ऑलरेडी दिलेले आहेत. आपली मुंबईत व्यवस्था आहे आंबे विक्रीची, ठाण्यामध्ये आंबे विक्रीची व्यवस्था आहे, पुण्यामध्ये विक्रीची व्यवस्था आहे, नाशिकमध्ये व्यवस्था आहे, सांगलीमध्ये व्यवस्था आहे. या सगळ्या ठिकाणी जोरदारप्रमाणे आंब्याची विक्री सुरू आहे आणि लोक सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्या ठिकाणी आंब्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे आंबा कुठल्याही प्रकारचा आंबा व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही याची भारतीय जनता पक्षाने काळजी घेतलेली आहे. माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीमध्ये फॉलोअप करण्याची मला आणि राजन तेलीनं सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही यांचा फॉलोअप जोरदार सुरू आहे आणि मला विश्वास आहे की आंबा व्यापाऱ्यांना जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत त्यांची विक्री त्या ठिकाणी या अशा माध्यमातून सुरू राहील. हा आंब्याचा विषय झाला. महत्त्वाचा विषय की लॉकडाऊन जे आहे ते 14 एप्रिलपर्यंत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर आत्ताच नुकती एक बातमी अशी आहे की जो एकमेव रुग्ण सापडला होता पॉझिटिव्ह त्याला आत्ताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे. सध्या तरी कोरोनामुक्त असा आपला जिल्हा आहे. 14 एप्रिल नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची अवस्था काय असेल या संदर्भात काही चर्चा केली? चर्चा आम्ही केली आणि ते आम्ही आमच्या प्रदेश आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून VC वरती जिल्हाध्यक्ष असतील आम्ही असतील त्याची चर्चा केली की 14 नंतर काही जिल्हे जे आहेत ज्यांच्यामध्ये ज्यांनी चांगली काळजी घेतलेली आहे, ज्यांच्याकडे क्वारंटाईनचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी यांना जिल्हा अंतर्गत लॉकडाऊन उठवावं आणि काही गोष्टी सुरू कराव्यात
आणि बाहेरून कोणी येणार नाहीत याची काळजी घेऊन अशा प्रकारची यंत्रणा आपण सुरू करावी. त्यामुळे मला विश्वास आहे की 14 नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यातायात व्यवस्था हळूहळू हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या प्रशासनाने, पोलिसांनी, या सगळ्यांनी आणि नागरिकांनीसुद्धा योग्य ते सहकार्य ठेवून मला वाटते केलेलं आहे. जेवढं जास्तीत जास्त कडक हे पाळाल तेवढं लवकरात लवकर लॉकडाऊन होतील. एकंदरीत जिल्हाधिकारी सीओ असतील म्हणा किंवा आरोग्य यंत्रणेशी आढावा घेतल्यानंतर एक महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे पाणी टंचाई. आता एप्रिल महिना जवळपास एक दुसरा आठवडा सुरू आहे, एक भीषण पाणी टंचाई जी आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये जाणवेल आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा पाणी टंचाईची कामं ही अत्यावश्यक सेवेमध्ये त्याचा समावेश करून ती तात्काळ सुरू करण्यात यावी आणि त्यासाठी सुद्धा लागणारे बक्षीसपत्र जी असतील त्यामध्ये सुद्धा शिथिलता आणावी अशा प्रकारची विनंती कलेक्टरना केली होती, सुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच 14 एप्रिल नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ह्यांतर्गत दळणवळण व्यवस्था टप्प्याटप्प्यानं सुरू करावी, जनतेला दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी सुद्धा जी आहे ती भाजपाच्या वतीनं कलेक्टरकडे करण्यात आलेली आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.